Дай! Это живой рот, дай! Кой уйдет тебя на себе, дай! Борька, слышал, я буду я дай! Кой уйдет тебя на себе, дай! Борька, слышал, я буду я дай! Хостел вам тебя хакка, цэ! Дай кулача, папа, цэ! Хостел вам тебя хакка, цэ! Дай кулача, папа, цэ! Подюттер уйдет тебя ранне! Подюттер уйдет тебя ранне, канаре, сасне, цэ! Сирайло! Это живой рот, дай! Кон, мантабет, дай! Это живой рот, дай! पदव्युत्तर विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शासनाचा विचार असो पदव्युत्तर विद्यार्थी कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही हॉस्टेल आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच वसतिगृहाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उद्भवलेला आहे. मागील 3 वर्षांमध्ये शासनाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढवलेली आहे, परंतु त्यासाठी आवश्यक असलेलं जे काही वसतिगृह आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. तसेच अंबाजोगाई हे ग्रामीण महाविद्यालय असल्यामुळे इथे बाहेरील शिक्षकांचा येण्याचा कल कमी असतो. इथले अर्ध्याच्या वर पदेही रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जे काही पी जी गाईडची जी सोय असते ती उपलब्ध होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शासन इथल्या वैद्यकीय शिक्षकांचं प्रतिनियुक्तीवर दुसरीकडे पाठवत आहे. तर इथे होणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा खूप मोठ्या प्रमाणात होणारा अन्याय आहे. तरी जर हे थांबलं नाही तर आम्ही अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्याच्या विचारात आहोत. सरकारला काय आवाहन करता तुम्ही? सरकारला आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा, तात्काळ नवीन वसतिगृहांची मंजुरी द्यावी आणि जे सद्यस्थितीमध्ये जे दुरावस्था झालेले वसतिगृह आहेत ते 15 दिवसाच्या आत आम्हाला दुरुस्त करून देण्यात यावे, ही विनंती आहे शासनाला.